नमस्कार मित्र, तुमच्या बऱ्याच जणांच्या कॉमेंट आलत आहे की जाधव साहेब आम्हाला अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळाविषयी माहिती सांगा किंवा हे कर्ज आम्ही कसं मिळवायचं। तर मित्रांनो, हे कर्ज मिळवणं अत्यंत सोपं झालेलं आहे मराठा समाजातील तरुणांसाठी। तर बिनव्याजी 15 लाखापर्यंत तुम्हाला 154 प्रकारचे व्यवसाय आहेत, 154 प्रकारचे उद्योग तुम्ही करू शकता आणि त्याच्यासाठी तुम्हाला अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ मराठा तरुणांना कर्ज देत आहे। आता बऱ्याच एक मागच्या वर्षापर्यंत याच्यामध्ये जिल्हा बँक तुम्हाला हे नव्हती, तर आता नवीन सुधारित याच्यानुसार अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामध्ये जिल्हा बँकेचा सुद्धा समाविष्ट करण्यात आलेला आहे। म्हणजे ग्रामीण भागाची अर्थवाहिनी जिला म्हटलं जातं, जिल्हा मध्यवर्ती बँक, त्या बँका सुद्धा तुम्हाला कर्ज देतात। मग आता तुम्ही म्हणाल हे कर्ज काढण्यासाठी करायचं काय, तर सर्वात पहिल्यांदा तुम्ही MSME ला तुमचा उद्योग रजिस्टर करा। हे जसं मी स्वतःचं केलेलं आहे, मी माझा फॉर्म जसा रजिस्टर केलेला आहे MSME ला, तसं तुमच्या फॉर्मचं MSME ला म्हणजे उद्योग आधार काढा सर्वात प्रथम। तर हा उद्योग आधार तुम्ही कुठून पण नेट कॅफेतून काढू शकता। तर हे आमचं मराठा ऍग्रो फार्म नावाने हे आम्ही केलेलं आहे आणि मी सुद्धा अण्णासाहेब पाटील महामंडळाला कर्जाची मागणी केलेली आहे। आता तुम्ही म्हणाल जाधव साहेब आता आम्ही MSME ला रजिस्ट्रेशन केलं त्याच्यानंतर काय करायचं, तर त्याच्यानंतर मित्रांनो काय करायचंय, त्याच्यानंतर तुम्ही अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचं याला LY म्हणलं जातं, हा असा LY आहे। तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन केल्यानंतर एका तासाच्या आतमध्ये असा LY मिळतो। ह्या LY ला 12 ते 12 पानं असतात। याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं जातं की अण्णासाहेब पाटील महामंडळ यांचं पुढील व्याज भरण्यासाठी हे आहे। तर हे काढण्यासाठी काय काय लागतं तुम्हाला, हे काढण्यासाठी तुम्हाला रेशनिंग कार्डचे झेरॉक्स, जसं आधार कार्ड याच्यावरती प्रिंट होऊन आलेलं आहे माझं आधार कार्ड, आधार कार्डचे झेरॉक्स, त्याच्यानंतर MSME चं सर्टिफिकेट, 3 वर्षासाठी तुमचा जो असणारा उत्पन्नाचा दाखला आहे तो सुद्धा सहजरित्या तहसील कार्यालयामध्ये किंवा सेवा केंद्रामध्ये मिळतो, त्याच्यानंतर तुमचं पॅन कार्ड। आणि हो, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचं कर्ज देताना तुमचं सिबिल कोणत्याही प्रकारे चेक केलं जात नाही। आणि त्याच्यानंतर हे तुम्ही LY काढल्यानंतर LY तुम्हाला सेम डे भेटतं। हे LY काढल्यानंतर दुसरं आपल्याला काम करायचंय की सर्च रिपोर्ट, हे वकिलाकडून म्हणजे रजिस्टर वकील असतात ज्या त्या बँकेचे, तिथून सर्च रिपोर्ट काढायचा आहे। तर सर्च रिपोर्टमध्ये माझे 4 गट आहेत, गट नंबर 1, 256, 257 आणि 275। ह्या सगळ्या गटात मिळून तुमच्याकडे जमीन किती आहे, ती जमीन वर्ग 1 आहे किंवा ती जमीन कुठल्या म्हणजे वेगळ्या कारणासाठी वापरलेली आहे का ते बघितलं जातं, फक्त ती शेतीसाठी वापरलेली जमीन असावी, त्या जमिनीवरती दुसऱ्या कोणत्याही बँकेचं कर्ज म्हणजेच बोजा नसावा। त्याच्यानंतर सर्च रिपोर्टमध्ये काय केलं जातं, ह्या वेगवेगळ्या बँका आहेत तिथून ते तुमचे जे तुमच्या शेजाऱ्याचे नाव असतात, उदाहरणार्थ त्याच्यामध्ये लिहिलंय तुमच्या पूर्वेला कोण आहे वासुदेव भिडे, पश्चिमेला कोण आहे किंवा काय आहे, त्या गटामध्ये विहिरी किती आहेत। आता हे त्याच्यानंतर हे असं शोध प्रमाणपत्र मिळतं की ही यांची जी जमीन आहे ती वडील अर्जित आहे, ही स्वतःची जमीन आहे आणि याच्यावरती कर्ज देण्यासाठी काही हरकत नाही, म्हणून शोधपत्र, ज्याला मराठीमध्ये शोधपत्र आणि इंग्लिशमध्ये सर्च रिपोर्ट म्हणलं जातं। सर्च रिपोर्ट काढल्याच्या नंतर, सर्च रिपोर्ट भेटायला 3 ते 4 दिवस जातात, त्याच्यानंतर तुम्ही काय करायचंय, व्हॅल्युएशन रिपोर्ट, म्हणजे तुमची जी प्रॉपर्टी तुम्ही जी बँकेकडे तारण ठेवणार आहे त्याचं व्हॅल्युएशन रिपोर्टसाठी ऑडिटर्स असतात, CA लोक असतात, चार्टर्ड अकाउंटंट, ते तुमचं व्हॅल्युएशन काढून देतात। आणि त्या व्हॅल्युएशनमध्ये काय काय येतं मित्रांनो, आता इथं माझ्या पूर्ण प्रॉपर्टीची किंमत त्यांनी सांगितलेली आहे 35,17,000। तर ह्या 35 लाखाच्या अगेन्स्ट 35,17,000 ही माझी प्रॉपर्टीची किंमत सांगितलेली आहे, केशव शिवाजी जाधव आणि वडिलांचं पण नाव टाकलेलं आहे। आणि हो मित्रांनो, बऱ्याच तरुणांच्या नावावरती जास्त जमीन नसते, 1 गुंठा 2 गुंठा 5 गुंठा असतं, तर ते म्हणताल की आम्हाला बँक कसे कर्ज देईल, तर अजिबात घाबरून जायचं नाही। तुमच्या नावावर जमीन नसेल चालते, फक्त तुमचं त्या बँकेत खातं पाहिजे आणि तुम्ही सहकर्जदार म्हणून तुमच्या भावाला, आईला, वडिलांना किंवा आजोबांना, कुणीही तुमच्या घरातल्या ज्याच्या नावावरती जमीन असेल त्याला तुम्ही सहकर्जदार म्हणून घ्यायचंय, हा असा सर्च रिपोर्ट असतो। याच्यामध्ये सांगितलं जातं गट नंबर 1 मध्ये काय आहे, किती क्षेत्र आहे, 1.47 म्हणजे 1 हेक्टर 47 आर आहे, याचा वापर कशासाठी आहे, तर ऍग्रीकल्चरसाठी आहे, आणि असं करून ह्याची व्हॅल्यू काढली जाते। तर इथं ज्या त्या मार्केट रेटप्रमाणे वेगवेगळी व्हॅल्यू असते। आता आमच्या इथं एका गुंठ्याला 20,000 रुपये ह्याप्रमाणे त्यांनी आमच्या प्रॉपर्टीची व्हॅल्यू काढलेली आहे 35,17,000 रुपये, ह्याच्या अगेन्स्ट आपल्याला ते कर्ज भेटणार आहे। आणि याच्यानंतर तुम्ही म्हणाला अजून काय काय डॉक्युमेंट लागतात, तर दुसरी तुम्ही जे कर्जदार आणि सहकर्जदार आहे त्याचा उत्पन्नाचा दाखला जो 3 वर्षासाठी मिळतो तो काढायचा आहे, 2 जामीनदार लागतात, जामीनदार सुद्धा क्लिअर टायटल पाहिजेत, म्हणजे त्यांचं त्या बँकेत अकाउंट पण पाहिजे आणि तुम्ही ज्या बँकेतून कर्ज काढताय त्या बँकेत त्या जामीनदार थकबाकीदार नसावा। आणि मित्रांनो, आता ह्या आपल्या गया तर आहेतच, 5 ते 6 गाया आहेत आपल्याकडे, अजून आपल्याला 10 गया घ्यायच्यात आणि याच्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ मला कर्ज देणार आहे। हे झालं दोन्ही, तुम्हाला मी काय सांगितलं आता की हे काढायचंय तुम्ही उत्पन्नाचा दाखला, तो तुम्हाला सहज मिळून जातो तहसीलदाराकडून, त्याच्यानंतर तुमच्या स्वतःच्या बँक अकाउंटचे झेरॉक्स,
हे आता माझं सातारा जिल्हा मध्यवर्तीमध्ये बँकेचं खातं आहे, त्याचं पहिल्या पानाचे जेरॉक्स, त्याच्यानंतर सहकर्जदार म्हणून मी वडिलांना घेतलंय कारण माझ्या नावावरती फक्त 8 गुंठे जमीन आहे, सहकर्जदाराच्या बँकेचं हे, त्याच्यानंतर कर्जदाराचं पॅन कार्ड, सहकर्जदाराचं पॅन कार्ड, ह्या गोष्टी अशा तुम्हाला कराव्या लागतात। हे सर्व केल्यानंतर तुम्ही सगळ्यात प्रथम काय कराल, एलवाय काढा, एलवायच्या काढल्यानंतर उत्पन्नाचा दाखला काढा, उत्पन्नाचा दाखला झाल्यानंतर सर्च रिपोर्ट, सर्च रिपोर्ट झाल्यानंतर आता माझी शेवटची गोष्ट राहिली ती मी करायला टाकली, त्याला काय म्हटलं जातं की प्रोजेक्ट रिपोर्ट, म्हणजे ह्या 15 लाखाचं तुम्ही काय करणार आहे तो प्रोजेक्ट तुम्हाला बँकेला दाखवायला लागतो। तो प्रोजेक्ट रिपोर्ट आहे तो इंजिनियर लोक जे मान्यता प्राप्त इंजिनियर असतात ना, ज्यांनी इंजिनिअरिंगचा कोर्स केलेला आहे, ते तुम्हाला प्रोजेक्ट रिपोर्ट काढून देतात। त्याच्यासाठी त्यांची फी मामूली असते 3 ते 3,500 रुपये, असे पैसे भरून तुम्ही तो प्रोजेक्ट रिपोर्ट, त्याच्यानंतर अण्णासाहेब पाटीलचं एलवाय, सर्च रिपोर्ट आणि व्हॅल्युएशन, ह्या 4 गोष्टी झाल्यानंतर तुम्ही जायचं जवळच्या बँकेमध्ये, बँकेच्या मॅनेजरला भेटायचं, ही कागद सगळी त्यांच्याकडे सुपूत करायची। आता ही मी जिल्हा बँकेचं लोन काढतोय तर जिल्हा बँकेची दर शुक्रवारी मीटिंग असते, तर ही मी बँक मॅनेजरकडे दिल्यानंतर पुढच्या येणाऱ्या शुक्रवारी ही फाईल माझी 7 तारखेला जाणार, तिथून ती बँक तुम्हाला लोन सँक्शन करणार। लोन सँक्शन झाल्याच्या नंतर 2 टप्प्यामध्ये पैसे मिळतात। आता समजा मी गाई पालनाचं केलं तर याच्यामध्ये काय असतं, गाई खरेदी प्लस त्यांच्या व्यवस्थापनासाठी लागणारा गोठा, मिल्किंग मशीन, कुट्टी मशीन, ह्या सगळ्या गोष्टी आपण खरेदी करायच्या आहेत। ते खरेदी करत असताना आपल्याला हे सरकार तुम्हाला बिनव्याजी पैसे देते म्हटल्यानंतर त्यांना जीएसटीची बिलं लागतात, ती बिलं सुद्धा जपून ठेवायची आहेत। आणि हे बँकेत शुक्रवारी गेल्यानंतर पुढच्या शुक्रवारपर्यंत, म्हणजे हे तुमचं प्रकरण पास झाल्याच्या नंतर 8 दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला अर्धे पैसे मिळतात आणि राहिलेले पैसे तुमचं काम पूर्ण होत आल्यानंतर मिळतात। तर मित्रांनो, अत्यंत सोपं आहे, आजकाल कोण कोणाला 15 रुपये देत नाही, परंतु आपल्याला जिल्हा बँक किंवा कोणतीही बँक जी असेल, राष्ट्रीयकृत बँक आहे, जिल्हा बँक आहे, याच्यामध्ये ही तुम्हाला अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ जे आहे, महाराष्ट्र सरकारचा उपक्रम आहे, हे तुम्हाला 15 लाखापर्यंत बिनव्याजी पैसे देते, याची 5 वर्षासाठी परतफेड असते। तर उठा तरुणांनो, या कागदपत्राची पूर्तता करा, पैसे विड्रॉल करा आणि त्या चांगल्या कामासाठी, उद्योगासाठी वापरून तुम्ही सुद्धा आपापल्या उद्योगामध्ये भरभराटीला तुमचा उद्योग आणा, व्यवसाय करा। पैसे नाहीत किंवा भांडवल नाहीत म्हणून घाबरून जायची गरज नाही। तुम्हाला अजून काय अडचण वाटल्यास बाजूला आमचा कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा आहे, त्याच्यावरती तुम्ही मला 24/7 कधीही कॉल करू शकता। फक्त विनाकारण कॉल करून पण परेशान करू नका, कारण आमचं चॅनल असल्यामुळे कमीत कमी 300 ते 400 कॉल येतात, त्याच्यात तुमचा एका कॉलची भर पडली तर काय फरक पडत नाही। आणि हे कर्ज तुम्ही काढा, जवळच्या बँकेला भेट द्या, बँकेला भेट देण्या अगोदर तुम्ही सर्व कागदपत्राची पूर्तता करा। मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून कळवायला विसरू नका।